जिला परिषद नागपुर की ओर से जिला परिषद स्कूल में बच्चों के लिए नया पाठ्यक्रम लाने जा रहा है। सभी बच्चों को आवश्यक जानकारी प्राप्त हो, इस मुख्य उद्देश्य से ये पाठ्यक्रम शुरू किया जा रहा है। माझा आहे ते एजुकेशन आहे। आपले नागपूर जिल्ह्यामध्ये जे ग्रामीण भागात आपले करीबन 1700 से जास्त शाळा आहे, ज्यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोघी शाळा आहे। आपल्याकडे नागपूर जिल्ह्यामध्ये 14 हायस्कूल्स पण आहे आणि प्रत्येक ग्राममध्ये आपली प्राथमिक शाळा किंवा उच्च प्राथमिक किंवा हायस्कूल असे करून आहे। त्याच्यानंतर आपलं काही एडेड स्कूल्स पण आहे, ज्याच्या आपला यो माध्यमिक बघतो। ते आता नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण देशासारखे आपल्या जिल्ह्यामध्ये पण कोरोनामुळे थोडासा इफेक्ट झाला होता शिक्षणाचे प्रमाणवर। ऐसा निर्देशनास आला होता, जे प्रथमची माहिती होईल सगळ्यांना, ते प्रथमने जे ॲन्युअल सर्वे ऑफ एज्युकेशन रिपोर्ट जर केला, ते नागपूर जिल्ह्याची जे एज्युकेशनल अटेनमेंट होती ते खूप कमी होती। कारण की मुले 2 वर्षासाठी शाळा गेले नव्हते आणि त्यांची जी लर्निंग होती ते पूर्ण ऑनलाईन मोडला झाली होती। आणि ऑनलाईन मोडला झाली ट्रेनिंग शहरात पण खूप जे मुले आहे ज्याच्याकडे लॅपटॉप अशी सुविधा असेल त्यांना पण प्रॉपरली झाली नाही। ते जे ग्रामीण भागाचे मुले पण खूप मोठ्या प्रमाणात याचा पडला होता। ते या गोष्टीचा आपण जे केला की असं म्हणून प्रॉब्लेम आहे, ते याचं या वर्ष आपला जे FLN आहे म्हणजे फंक्शनल लिटरेसी आणि न्यूमरेसी, पायाभूत मूलभूत गणित वाचन ही जे आहे याच्यावर आपला फोकस आहे। यासाठी मागील 6 महिन्यापासून शिक्षण विभागमध्ये काही वेगळे उपक्रम घेतले आहे। शिक्षण विभागमध्ये डिफरंट ट्रेनिंग आयोजित केली आहे। इनफॅक्ट आजच एक ट्रेनिंग होती, आज एक आपली कॉन्फरन्स होती ज्यामध्ये किमान अराउंड 1600 मुख्याध्यापक आले होते आणि त्यांना आता सुरू होणारा जो अकॅडमिक इयर आहे त्यामध्ये कोणती गोष्टीवर फोकस करावं लागेल अशी पूर्ण आपण जे टोन सेट केली होती पूर्ण अकॅडमिक इयरसाठी। ते FLNसाठी मागील वर्ष आपला एक दिशा उपक्रम होता। दिशा उपक्रममध्ये पूर्व चाचणी करून त्याच्यानंतर मध्य चाचणी आणि फायनल चाचणी करताना त्याचा कितना उसका इफेक्ट है वो हमने देखा था। ते फक्त 2 ते 5वीपर्यंत होता। यावर्षी आपला दिशा उपक्रम 2 ते 8वीपर्यंत केला आहे, म्हणजे 2nd to 8th जिथे आपला सर्व शिक्षा अभियान सुरू आहे, ज्यामध्ये मुलं पास होत आहे तिथे आपण ही पूर्ण उपक्रम सुरू करून असा आपला उद्देश राहील की जे मुले आहेत त्याची बेसिक फाउंडेशनल जे लर्निंग आहे ते चांगली राहील आणि त्यांची त्यामध्ये निरंतर चाचणी करणे। शिक्षण विभागमध्ये प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक इयत्तामध्ये दर आठवडा रिव्हिजन टेस्ट होणार आहे। असं ते बेसिक FLN जे आहे, पण त्याच्यानंतर आम्ही काही कुछ इनोव्हेटिव्ह पण केलं आहे।